चॉकलेट कपकेक। तर चला वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चॉकलेट कपकेक साठी लागणारे साहित्य आहे चॉकलेट सिरप, 3/4 कप मैदा, 2 TBSP कोको पावडर, कॅस्टर शुगर मी घेतलेली आहे 1/3 कप, व्हिनेगर 1/2 TBSP, ऑइल 1/4 कप, मिल्क 1/2 कप, व्हॅनिला इसेन्स 1/2 TSP, सॉल्ट 1/8 TSP, बेकिंग सोडा 1/2 TSP। सुरुवातीला आपण एका बाउल मध्ये मिल्क घेतलेलं आहे, त्या मिल्क मध्ये आपल्याला व्हिनेगर ऍड करायचं आहे आणि थोडस मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिक्सचर आपल्याला साईडला ठेवायचंय। एका बाउल मध्ये सुरुवातीला आपण ऑइल घेणार आहे, त्याच्यात आपल्याला कॅस्टर शुगर ऍड करायची आहे। तुमच्याकडे जर कॅस्टर शुगर नसेल तर तुम्ही पिठी साखर ऍड करू शकता आणि व्हॅनिला इसेन्स, आणि ह्याला आपण व्यवस्थित विस्क करून घेणार आहोत। आता मी हे व्यवस्थित विस्क करून घेतलेलं आहे, या बाउल वरती मी एक चाळण ठेवून घेते। त्याच्यात आपल्याला सगळे ड्राय इंग्रेडियंट्स चाळून घ्यायचे आहेत, मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ। आता मी हे सगळं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे, आता आपण हे थोडस मिक्स करून घेणार आहोत। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, दूध आणि व्हिनेगर मिक्स केलेलं मिक्सचर आता आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। आता हे छान मिक्स झालेलं आहे। मी इकडे एक कपकेक ट्रे घेतलेला आहे, तो मी काही ग्रीस वगैरे करून नाही घेतलाय, त्याच्यावरती हे कपकेक लाइनर्स ठेवले आहेत। आता हे जे तयार कपकेकचं बॅटर आहे ते आपल्याला ह्या कपकेक मोल्ड्स मध्ये टाकायचं आहे। आपल्याला हे कपकेक मोल्ड्स अर्धेच भरायचे आहेत। आपल्याला OTG 10 मिनिटं अगोदर कंपल्सरी प्रीहीट करून घ्यायचा आहे। मी OTG 180 डिग्री वरती कपकेक साठी प्रीहीट करून घेतलेला आहे। आता हे सगळे कपकेक लाइनर्स मी फिल करून घेतलेले आहेत, आता मी ह्याला थोडस टॅप करून घेते। आता मी ह्याला OTG मध्ये ठेवते 180 डिग्री वरती 15 to 18 मिनिट्स। OTG प्रीहीट झालाय, आता मी कपकेकची ट्रे ओव्हन मध्ये ठेवते। हे कपकेक तुम्ही पाहू शकता, हे कपकेक बेक झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता हे किती मस्त दिसतायत, तुम्ही असे नुसते पण खाऊ शकता। हे चॉकलेट कपकेक्स आहेत, तर ह्याला थोडासा चॉकलेटी फ्लेवर द्यायला आपल्याला ह्याच्यात चॉकलेट सिरप फिल करायचं आहे। इथे मी एक केक आयसिंग नोजल घेतलेला आहे। सुरुवातीला आपण एक कपकेक घेणार आहोत, या नोजलच्या मदतीने मी या कपकेक मध्ये होल करते। आणि ह्या होल मध्ये आपल्याला हे चॉकलेट सिरप फिल करायचं आहे। आणि हा जो केकचा तुकडा होता नोजल मधला, तो आपण ह्याच्या वरती ठेवणार आहोत। ह्याला जेंटली प्रेस करून घेणार आहोत। आता अशाच प्रकारे मी सगळे कपकेक रेडी करून घेते। आता आपण कपकेक साठी बटर क्रीम बनवणार आहोत।
त्याच्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम बटर वापरायचं आहे. हे बटर आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात थोडी थोडी आयसिंग शुगर टाकणार आहोत. सगळी एकदम टाकायची नाही आहे, हळूहळू टाकायची आहे. आता आपली ही बटर क्रीम रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट अशी बटर क्रीम रेडी झालेली आहे. आता इथे मी एक पाइपिंग नोजल घेतलेला आहे आणि एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे. ही पाइपिंग बॅग मी एका ग्लासमध्ये इन्सर्ट करते. आता हे नोजल टाकून मी पाइपिंग बॅगला कट करून घेते. अशा प्रकारे नोजल मी बाहेर काढते. ही जी बटर क्रीम आहे ती मी या पाइपिंग बॅगमध्ये फिल करून घेते. आता आपण ह्या कपकेक्सला डेकोरेट करूया. इथे मी एक कपकेक घेतलेला आहे. या बटर क्रीमी आपण त्याला असं सॉल्व करणार आहोत. तुम्ही पाहू शकता या कपकेकला किती छान टेक्स्चर आलेला आहे. मी पाहू शकता एकदम असे मस्त यम्मी कपकेक्स झालेले आहेत. तर आपले हे चॉकलेट कपकेक्स रेडी आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.